स्वरवेद प्रतिष्ठान संगमनेर संचलित अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मुंबई संलग्न अभिजात संगीत विद्यालय संगमनेर शास्त्रीय संगीत सुगम संगीत तबला हार्मोनियम कीबोर्ड गिटार यांचं तज्ञांद्वारे प्रशिक्षण संस्थापक विनोद ज्ञानेश्वर राऊत संपर्क 9921244551 86 68 67 61 आणि 9922943673 एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय महिला संघटना लहुजी सेना RPI या संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष एकलव्य आदिवासी संघटनेचे योगेश सूर्यवंशी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पोलीस स्टेशन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पूनम नवनाथ माळी यांनी योगेश सूर्यवंशींवर खोटा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या कुटुंबाला न्याय मिळावा अशीही मागणी महिला कार्यकर्त्यांनी आणि लहुजी सेना जिल्हाध्यक्ष मंजाबापू साळवे यांनी केली आहे. प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की खऱ्या अर्थाने हा जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी करून त्यामध्ये नेमके कोण आहे. पूनम माळी हे एक हत्या केलेलं आहे, ही भगिनी आहे, ही अशिक्षित भगिनी आहे आणि जे कुटुंब आहे सूर्यवंशी कुटुंब योगेश सूर्यवंशी यांचे कुटुंब हे सुशिक्षित कुटुंब आहे. एक चांगले अधिकारी त्यांच्या घरामध्ये आहेत, एक शिक्षक मुख्याध्यापक या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आहे. त्यानंतर त्यांच्या घरातले जे काही लोक असतील ते काही मंडळी MPSC UPSCचा अभ्यास करत आहेत, परंतु खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना या ठिकाणी फसवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी प्रशासनाला सांगतो, अरे ज्यांना कुणाला खऱ्या अर्थाने विरोध करायचा असेल त्यांनी समोरून विरोध करायचा, पाठीमागून विरोध का करता. आमच्याच महिलेला आमच्याच भगिनींना पुढे करून आमच्या छातडावर लाद मारण्याचं काम करता. मी प्रशासनाला एक विनंती करेन, खऱ्या अर्थाने आम्ही पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी कौतुक करतो. गेली एक महिन्यापासून पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थाने या षडयंत्रामध्ये हे जे चाललं याच्यामध्ये सामोरं जावं लागलं आणि पोलीस प्रशासनाला येतो पुरस्कार जे काही नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी केलं. आज आम्हाला एखादी निराधार महिला असेल तिला आम्ही सामाजिक कार्यातून न्याय मिळवून देण्याचं काम करतो. आता गांधीजींनीचं देश स्वतंत्र करण्यासाठी हत्यार उपसलेले सामाजिक कार्य तर आम्ही का नाही उपसावा. असेच आमचे महान व्यक्ती म्हणजे सूर्यवंशी सर यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल केला ते तिचं नाव आहे पूनम माळी. मग आता कायद्यासमोर आहे ना, कायद्यासमोर महिला आणि स्त्री पुरुष समानता आहे. मग आता त्या महिलेने असे खोटे गुन्हे दाखल केले, काय गुन्हे दाखल केले त्यांच्यावर की 12,000 रुपये चोरून नेले, माझ्या घरात TV चोरून नेली. मग तिने खोटा गुन्हा आम्ही असं म्हणतो, आमचं महिलांचं म्हणणं एकाचे एकलव्याचं की तिने आमच्या योगेश भाऊने जर TV चोरून नेली तर तिचं बिल दाखवा. आम्ही पहिली ते TV इथं देतो आम्ही, कारण कसं आहे की असे खोटे बिल कुणाचे जर आरोप करणारे जर हे असल महिला तर आम्हाला आम्ही जगायचं कसं. आज ह्या निराधार महिला आहेत, यांना कोरोनाच्या काळात शासन आम्हाला जवळ येऊन देत नव्हतं, शासन जवळ येऊन देत नव्हतं. तर आम्हाला ह्या सामाजिक कार्यानीच या निराधार महिलांना जीवदान भेटलं, अन्नदान भेटलं आणि आज आमची जर तलवार जर आमची जेणून जर घेत असेल तर आम्हाला शासनाला एक जाहीर निषेध करायचा की असे सामाजिक कार्य सगळ्या संघटना बुडून जातील. आणि जसे आपल्या देशावर इंग्रज होते तसे अनेक अन्याय अत्याचाराचे इंग्रज घुसतील. तर या गुन्ह्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिलं. पोलीस प्रशासन योग्य ती चौकशी करून त्या अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रकार खरा असेल तर सोडल्या जाणार नाही आणि जर समजा बनावट असेल तर त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. यावेळी लहुजी सेना जिल्हाध्यक्ष मंजाबापू साळवे, जिल्हा संघटक सम्राट हसे, सूर्यकांत भालेराव, कैलास कासार, बेनावी शेख, अजीज ओहरा, विकास शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.